ठाकूरवी लोकसभा मतदारसंघामध्ये राजू शेट्टी यांनी आपला शेड्यू ठोकला आहे आणि त्यांनी स्वतःची उमेदवारी स्वतः जाहीर करून ते प्रचाराला कामा लागले आहेत. शिवसेनेची भूमिका काय आहे याबाबत उत्सुकता लागली असताना आज इचलकरंजी उपजिल्हा प्रमुख महादेव गौड यांना भेटण्यासाठी राजू शेट्टी साहेब आलेले आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. शेट्टी साहेब, प्रचार यंत्रणा तुमची सुरुवात झाली आहे, तुम्ही शिवसेनेचा आता पाठिंबा मागायला आलाय की तुमची युती झाली आहे? मी माझी उमेदवारी जाहीर करून बरेच दिवस झाले आणि माझा असा प्रयत्न होता भारतीय जनता पक्षाच्या आणि त्यांच्या मित्र पक्षाच्या विरोधातली जी काही मतं आहे ती विभागली जाऊ नयेत आणि म्हणून या ठिकाणी महाविकास आघाडीनं उमेदवार उभा करू नये यासाठी माझे पहिल्यापासून प्रयत्न चालू होते आणि त्याचाच एक भाग म्हणून मी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे साहेबांना 2 वेळा भेटलो, त्यांना विनंती केली आणि जवळपास तो निर्णय होण्याच्या निर्णयापर्यंत आलेला आहे. त्यावेळी मग माध्यमांना असतील बाकीचे सगळे पदाधिकारी असतील, आज काँग्रेसच्याही पदाधिकाऱ्यांना मी भेटलो, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना भेटलो, जेणेकरून सगळ्यांनी सहकार्य करावं आणि ही निवडणूक सुटी जावी यासाठी माझा प्रयत्न आहे. उमेदवार या नात्यानं मी सगळ्यांना भेटत आहे. माध्यमांना आपण इथंच शेट्टी साहेबांसोबत आहे, आपल्याला काय आदेश वगैरे आला का? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब यांनी अगोदरच सांगितले की या ठिकाणची जरी उमेदवार शिवसेनेचा असला तर या ठिकाणचे शेतकरी संघटनेचे नेते शेट्टी साहेब यांनी त्यांना 2 वेळा भेट घेतली, त्यामुळे कदाचित ही महाविकास आघाडी असेल किंवा शिवसेना म्हणून आम्ही या ठिकाणी जो पक्षप्रमुख ज्यांना आम्हाला अपेक्षा देतील त्या पद्धतीने या ठिकाणी आम्ही काम करणार आहेत. आज त्यांनी भारतीय पक्षामध्ये भेटण्यासाठी त्याचं स्वागत केलेलं आहे आणि या ठिकाणी जो पक्ष म्हणून जो आम्हाला आदेश येईल त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी काम करतो. शेट्टी साहेब, महायुतीचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही, मात्र आज आमदार प्रकाश आवाडे यांनी त्यांच्या मुलाला उमेदवारी मिळावी यासाठी किंवा उमेदवार लोकसभा निवडणूक लढवावी यासाठी 4 वाजता बैठक आयोजित केली, याविषयी आपण काय सांगा? आता महायुती किंवा त्या महायुतीमध्ये असणारे घटक पक्ष हे काय निर्णय घेतात, त्यांची काय पॉलिसी आहे, कशाला आम्ही लक्ष द्यायचं? आमचं ठरलेलं आहे की महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल त्याच्या विरोधात लढायचं आणि ती लढाई सोपी जावी म्हणून महाविकास आघाडीचा पाठिंबा घेण्याचा मी प्रयत्न करतो आणि मी माझ्या उद्दिष्टाप्रती काम करावे. मग गेल्या 4-5 महिन्यापासून मी मतदारसंघामध्ये माझ्या फेऱ्या चालू आहे, माझा एक पहिला राऊंड झालेला आहे, मी पूर्ण तयारी करून बसलो आहे. समोर पैलवान कुणी असून ते लढायची तयारी. मागच्या 5 वर्षाचा अनुभव आणि या पहिली तुमची जी फेर झालेली आहे या फेरीमध्ये तुम्हाला काय अनुभव आला की तुम्ही तुम्हाला असं वाटतं की तुमची फाईट टफ होईल? नाही, अतिशय चांगला आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे आणि त्यामुळं समोर उमेदवार कोण आहे अजूनही मला माहिती नाही, पण एकूणच महायुतीचे कुठलाही घटक पक्ष असला तरी त्यांच्याबद्दलची नाराजी आहे आणि शिवाय पराभव झाल्यानंतर 5 वर्षे मी ते घरात बसलो नाही, निवडून आलेले घरात बसले, पण मी मात्र लोकांच्यात राहिलो, त्यांचे प्रश्न मांडत राहिलो, त्यांच्या संपर्कात राहिलो, त्यामुळे मला ही निवडणूक सोपी आहे. तर राजू शेट्टी यांनी 1 लाख 14 हजारचा नारा दिलेला असला तरी त्यांनी समविचारी पक्षांना सोबत घेऊन ही निवडणूक लढवायची आणि मोदींच्या चाललेल्या राजकारणाला खो द्यायचा हा त्यांचा प्रयत्न आहे, एवढं नक्की.